हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर मिनी व्लॉग. मुलांना लागलेल्या आहेत स्कूलला सुट्ट्या, तर मुलं जास्त कशी फिजिकल ॲक्टिव्हिटी करतील याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आमच्या सोसायटीतील हा स्विमिंग पूल आता ओपन केलेला आहे उन्हाळ्यामुळं, आणि त्या ठिकाणी मी मुलाला घेऊन आली आहे. शेजारीच हा ग्राउंडवरती स्केटिंगचा क्लास देखील सुरू झाला आहे, तर इथं मुलं स्केटिंग करत आहेत आणि स्विमिंग करून आम्ही घरी आल्यानंतर मुलाला खूप भूक लागली आहे, त्यामुळं मी सुकी भेळ बनवायला घेतली आहे. तर कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर इथं मॅन्युअल चॉपरमध्ये चॉप करून घेतलं आहे. चिरमुरी आणि फरसाणे घेतलं आहे आणि त्यामध्ये आता लिंबू आणि थोडासा चाट मसाला इथं टाकून ही झटपट अशी सुकी भेळ खाण्यासाठी तयार झाली आहे. भेंड इथं सगळ्यांना सर्व्ह केली आहे आणि त्यानंतर जेवणासाठी भेंडीची भाजी बनवणार आहे. भेंडी फ्रीजमधून काढून धुवून ठेवली होती, ती आता मी इथं चिरून घेतली आहे आणि झटपट अशी भेंडी फ्राय मी जेवणासाठी बनवली आहे. आणि जेवणाचा मेन्यू आहे भाकरी, सलाड, भाजी, आमटी, लोणचं आणि ताक. तर आजचा मिनी व्लॉग एवढा.